थोड़ी तब्येत बिघडली, सर्दी वगैरे झाली. या नदीच्या काठी मागे जे. नमस्कार, राम राम. मी रोशन, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिलॉग मध्ये स्वागत करतो. आज मंगळवार आहे आणि 18 तारीख आहे. आंघोळ वगैरे झाली आहे, निघायचं दररोज चाप आपल्या कामाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रात्री जवळपास 2.5 ते 3 तास जिओपेक्षा अनलिमिटेड पाऊस झाला आणि सगळ्या सकाळी उठून व्हॉट्सअपच्या स्टेटसला सगळ्यांचे तेच होतं. काही नाही, व्हिडिओ पण पाठवले. एवढे जबरदस्त पाऊस आपल्याकडे झाला आहे, प्रत्येकाच्या बांधामध्ये पाणी तुंबलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मागच्या वेळेस नदीला एक महापूर आला होता, त्याचप्रमाणे रात्रीच्या या 2.5 तासाच्या पावसानंतर परत आपल्या देवनदीला भयंकर असा महापूर आला आहे. तो बघायला जाणारच आहे आपण. फोन करत होते इकडे, पण आता सगळं आवरलं आहे तर कामावरती जाता जाता एकदा तिथं जाऊन आपण बघणार आहे. मी तुम्हाला दाखवणारच आहे, कारण की सगळीकडंच ते नुकसान झालं आहे. आता आमच्या स्वतःच्या वावरांमध्ये जवळपास गुडघाभर पाणी तुंबलेलं आहे. रोपं टाकलेली आहेत, काही भुईमुग काढायचा राहिलेला आहे. आणि मागं बघा, सोयाबीन काढलेली झाकलेली ती. म्हणजे एकंदरीत हा पाऊस फक्त मुसळ गावातच नाही झाला, पूर्ण सिन्नर तालुका नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण असं धगपुटी सदृश्य पाऊस झाला आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला पूर्ण तालुक्यात जिल्ह्यामध्ये बघायला भेटले. तुम्ही प्रत्येकाच्या स्टेटसला वगैरे बघितलंच असेल. तर चला बघूया आपण काय आहे ते. हे बघा, मुसळगावची देवनदी आहे. या मुसळगावच्या देवनदीवरती हे मुसळगाव वसलेलं आहे. नियर अबाउट आमच्या मुसळगावची लोकसंख्या 10 ते 12 हजार आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता हा जो पूर आहे, याच्यापेक्षाही रात्री जास्त होता ज्यावेळी जास्त पाऊस झाला. पण आता सकाळ झाली आहे, सकाळचे 8-9 वाजलेत, त्याच्यामुळं पूर थोडा ओसरला आहे हे तुम्ही बघू शकता. मागं तुम्हाला दिसतं आहे आणि पुलावरून पाणी होतं, पण ते पाणी आता कदाचित ओसरलं आहे. झूम तर काही होणार नाही. मागं तुम्हाला शेड वगैरे दिसतं, तिथं पूल आहे. हे असं होतं सगळं. हे असं एकंदरीत सगळं. आणि हा जो या नदीकाठी थोडी तब्येत बिघडली, सर्दी वगैरे झाली. या नदीच्या काठी मागे जे मंदिर दिसतंय तुम्हाला, ते मारुतीचं मंदिर आहे. हा त्याच्या पाठीमागचं लोक आहे. आणि या अशी नदी होती, बऱ्यापैकी पूर या ठिकाणी ओसरलाय. आणि मागच्या वेळी तुम्हाला मी चंबारवळ, त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणचे पण काही सीन दाखवले होते. तिथं तर आता अजून पण कमरा एवढं आसपास पाणी आहे. त्यांचे व्हिडिओ पण आले होते. आता त्यांच्याकडे तर जायला काही आपल्याला जमणार नाही, आपण इथं सगळं बघितलं आहे. आता इथून डायरेक्टली आपण सिन्नरला जाणार आहे. आता मी पोहोचलो सिन्नरमध्ये, आले ऑफिस तशी, पण ऑफिस तर बंदच आहे. चावी चुकीनं दुसरीकडे गेली वाटतं, त्याच्यामुळं आता बाहेरच थांबलो. बाकी अजून इथं कोणी काही दिसा ना, कॉल करू तुम्ही. आता आम्ही बसलोय निवांत रोहन शेडच्या दुकानात. तू चालला का घरी? बर, तू राम राम घे आमचा. आता जाऊ नको घरी, इथं बस गपचित. आणि सकाळी आपण महापूर पाहूनच गेलो होतो. बघा, शिकालो मी सिन्नरवरून, हातपाय धुतले, कपडे चेंज केले आणि इकडे आलो घरी. दिवाळीची चालली आवरासावर. आणि दिवाळीचे काम न करता लय लय ती सर्दी कस काय झाली मला तेच कळालं नाही. पावसाचा आनंद घेत असतात. नाही नाही, रात्रीचं काय, रात्री 2:30 2:30 कुठं हवे, कुठं जाणार आहे? गारवा झोंबला असं, गारवा बिरवा असं काही झोंबत नाही. ते वर्षातून 2-1 वर्षातून असं होते एकदा, पण मग ती फार बोलायचं कार्यक्रम लावून टाकित आपलं.
बरं आपल्या कसा पाऊस झाला? भयंकर प्रमाणात पाऊस झाला, प्रचंड असा पाऊस झाला, भयंकर असा प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला आहे. सर्व प्रकारची जे काही पिकं आहे या आतूनच त्यांचं नुकसान झालेलं आहे. सर्व पिकं यांची नासाडी झालेली या आजच्या पावसा कालच्या आणि आजच्या पावसाने. आणि मागच्या वेळेचा जो पाऊस होता त्याच्यापेक्षा बेकार पाऊस होता, त्याच्यापेक्षा भयंकर पाऊस होता. म्हणजे लईच तुफान नुकसान झाले, खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचं पण आणि आता व्यावसायिकांचं पण आमच्यासारखीचं पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. म्हणजे एक व्यावसायिकांचे 12 वाजले का? व्यावसायिकांचे नाही, शेतकऱ्यांचे पण 12 वाजले. आणि शेतकऱ्यांचे लागलेच ना रे, शेतकऱ्यांचे जागोजागी आपण व्हिडिओ पाहू राहिले. त्यांच्या जीवावर सगळं काही आहे ना. आणि असं नाही का हा पाऊस फक्त मुसळ गावातच झालाय? नाही, त्यांचं नुकसान म्हणजे आमचं नुकसान आहे. त्याच्यामुळे म्हटलं शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यांच्यानंतर आमचं नुकसान झालं. सिन्नर तालुक्यात टोटल 131 गाव आहे, ते 131 गावांमध्ये पाऊस झालाय. तो पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये म्हटलं तरी चालेल, बरोबर ना? हा, बऱ्यापैकी झालाय, सगळीकडेच पाऊस झालाय. हा सर्व सगळीकडेच जेवढे गाव आहे गावांमध्ये पण आणि मोठे मोठे आपले जे जिल्हे आहे तालुका आहे. आणि कापसाच्या डायरेक्ट वाती करायलाच ठेवल्याने वाती डायरेक्ट वावरतच तयार झाले. सोयाबीनचं पीठ झाले, सोयाबीनचं पीठ झालं नाही, काळं पूर्ण काळं काळं म्हणजे उकडलेत सोयाबीन, सडून गेलं पूर्ण. काही काही व्हिडिओ होते मी स्टेटसला असे भयान पाहिले. आता आपल्याच गावात किती भयंकर व्हिडिओ आहे ना, टोमॅटोचे मोठे मोठे प्लॉट वाहून गेले. त्याच्यानंतर तुमचं जे तुमच्या घरांना पाण्याचा पूर्ण वेळ आहे, एवढ्या प्रमाणात पाणी आहे. परत प्रचंड प्रमाणात वावर होऊन गेले. नमस्कार, नाव काय? आज आमचे नवीन उद्योजक पण आलेले बघा, नवीन उद्योजक, मोठे उद्योजक. यांच्याशी एकदा तुम्ही भेट घ्या, हे बघा रोशन भागवत नावकरी आमचे. हा हा, तुम्ही वर्ग मित्र आमचे, क्लासमेट, मॉडेल माणूस आहे. मॉडेल माणूस आहे, मॉडेल माणूस तुम्ही समजून घ्या.